जाता है, दूसरा गड़ी बाद होता है डीजे। अपन पाहतोय सकल मराठा समाज वसई तालुका आयोजित मराठा चषक 2021 ने भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। आता सुरेख देखणं आयोजन आहे आणि या आयोजनातील तिसरा सामना आपण पाहतोय। एका साईडला चॅम्पियन्स वसई 11 आहे तर दुसऱ्या साईडला केदारेश्वर क्रिकेट संघ पिंपरी हा संघ आहे। तर या आयोजनातील पहिली 50 पुन्हा एकदा आपण पाहिलं, लेट कट देण्याचा तिथे प्रयत्न केला जातोय। स्ट्राईक रोटेट नक्की होईल, नवीन फलंदाज बॉबी आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला नक्की असेल। मात्र या आयोजनाच्या बाबतीत आपण चर्चा करत होती, या आयोजनातील पहिला सामना खेळला गेला गावदेवी वर्सेस गोखिवरे आणि या सामन्यातील सिकंदर ठरला तो म्हणजे संतोष, कारण की पहिली 50 त्याच्या नावावरती राहिली। 25 चेंडूमध्ये 87 धावाची खेळी त्याची आपण पाहिली आणि पहिली 50 मान त्याच्या नावावरती राहिला, मोठा रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये त्याच्या नावावरती राहिला। मात्र इथून पुढे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आपण जाऊया डीप मिड विकेटच्या दिशेने, शॉटच्या दिशेने। तिथे क्षेत्ररक्षण होते, कॅच कॅरी केली जाते, तिसरा गडी बाद होतोय 18 या धावसंख्येवरती। डीजे आपण पाहू शकतो की बॅक टू बॅक प्रसादचं कौतुक करेल, कारण की षटकार आले प्रसादला नक्की आले। एका षटकाचा विचार केला, संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती आहे। तर प्रसादच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो, मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रसाद नक्की आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्याला, तदनंतर आपण पाहिलं तर एक धाव आली, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा षटकार आला हुसेनच्या बॅटमधून, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक केला आपण। त्यानंतर आपण पाहिलं पिचिंग, पाहिलं चेंडूचं सुरेख होतं, त्यानंतर लाईन बदलताना प्रसादला आपण पाहिलं, तदनंतर एका षटकानंतर प्रसादचं षटक आपण पाहिलं तर अवघ्या 14 धावा खर्च करून 2 विकेट त्याच्या नावावरती राहिले। संघाची धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती, 18 लॉस ऑफ 3 विकेट्स। तिसरं षटक आपण पाहूयात, राहुल बॉलिंग मार्गवर आपण पाहतोय। वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय मिस्टर राहुल अमर। आपण पाहतोय ज्या पद्धतीने फटका आला, पॉवरफुल फटका मारण्याचा प्रयत्न तिथे आहे डीप मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात असताना मात्र एक धाव मैदानामध्ये घेतली जाते, कारण की धीम्या गतीने आपण पाहतोय। अजूनही मोठे फटके जरूर आले दुसऱ्या षटकामध्ये, आपण विचार केला तर प्रसादच्या बाबतीत मी चर्चा करत होतो, मोठे फटके जरूर आले, मात्र तिथे धावसंख्या कुठेतरी रोखली गेली तिसऱ्या चेंडूनंतर, कारण की बॅक टू बॅक 2 विकेट तिथे एका षटकामध्ये आपण पाहिले प्रसादला तिथे प्राप्त झाले। मात्र या फलंदाजावरती लक्ष असेल, पॉवरफुल फटका जातोय सीमारेषे पार, 6 धावांसाठी खणखणीत षटकार। डीजे आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने राजू मैदानामध्ये उपस्थित आहे आणि संघाची धावसंख्या समाधानकारक धावसंख्येकडे नेण्याचा त्याचा नक्की प्रयत्न आपण पाहतोय। ज्या पद्धतीने आतापर्यंत राजूची फलंदाजी पाहिली तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून नक्की 2 षटकार आलेले आपण पाहिले, तर 4 चेंडूमध्ये 14 या धावसंख्येवरती खेळत असताना राजूला आपण पाहतोय। मात्र अमर नवीन फलंदाज मैदानामध्ये असताना राहुलवरती लक्ष असेल, कारण की तिसरं षटक प्रगती पथावर असताना प्रोजेक्टर स्कोर आपण पाहू शकतो, तर या सरासरीने 10 सरासरीने खेळत असताना अवघ्या 43 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल। पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, आपण जाऊयात काव कॉर्नरच्या दिशेने, चेंडू जातोय सीमारेषे पार, 4 धावांसाठी चौकार। डीजे
थोडेफार ठीक आहे, मात्र तीन विकेट इथे पाहिलं तर पडलेले आहेत. मात्र राजू काय थांबायचं नाव घेत नाहीये. ज्या पद्धतीने फटकेबाजी सुरू आहे, अक्षरशः चिंधड्या चिंधड्या उडवून टाकतोय तो गोलंदाजांच्या. ज्या पद्धतीने दबाव टाकण्यामध्ये यशस्वी होतोय राजूच्या बाबतीत मी चर्चा करतोय. संघाची धावसंख्या 29 या धावसंख्येवरती नेऊन पोहोचवले. यॉर्कर चेंडू मान दिलाय त्या चेंडूला, मात्र एक धाव घेतली जाईल तिथे मैदानामध्ये. पण पाहिलं ज्या पद्धतीने टप्पा मात्र बदलताना पाहिलं राहुलला, आणि इथे कमबॅक करतोय नक्की राहुल. कारण की दुसरा आणि तिसरा चेंडू पाहिला तर त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती एक षटकार एक चौकार नक्की आला तिथे राहुलला. मात्र चौथ्या चेंडूवरती कमबॅक करताना थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न नक्की करतोय. येणाऱ्या शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ आपण पाहूयात मैदानामध्ये. याचा मोठा फटका येतोय आणि कॅच कॅरी केली जाते तिथे प्रसादच्या माध्यमातून, आणि मोठी विकेट तिथे भेटते. जावं लागेल अमर बॅक टू द पवेलियन. संधी असेल ते म्हणजे डीजे यांना. डीजे आपण पाहू शकतो मैदानामध्ये फलंदाज येतोय जातोय, मात्र राहुल मैदानामधून काय हालायचं नाव घेत नाहीये. खरंच कौतुक करेल राहुलचं, कारण की शौर्य तुमच्याकडे नसेल तर नशिबाला दोष देत बसू नका. जर खरंच भूक असेल जिंकायची तर मागे फिरून बघू नका. ज्या पद्धतीने राजू मैदानामध्ये आहे, ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, एक हाती सत्ता त्याच्याकडून ज्या पद्धतीने लढवली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, बिग 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 हिट. हाय अँड हँडसम मिस्टर राजू डीजे. आपण पाहू शकतो संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती 36, आणि हा आकडा आपण पाहिला तर वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती राहुल खेळताना आपण पाहतोय. अवघ्या 7 चेंडूंचा त्याने फलंदाजी केले, आणि या 7 चेंडूमध्ये 25 धावसंख्या वैयक्तिक, तर संघाची चॅम्पियन्स वर्सेस 11च्या बाबतीत 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. चला तर टीम मीटिंग घ्यायची नाहीये, विनंती करतो थोडासा स्पीडअप द्यायचा या सामन्याला, थोडासा स्पीडअप द्यायचा. आणि पंच विनंती असेल याच्यानंतर सर्व सामन्याला टीम मीटिंग तुम्ही थांबवायचे. काहीचं वेळेचं बंधन द्यायचं आहे प्रत्येक संघालाही, ते कारण की वेळ कमी आहे सामने खेळवून घ्यायचे. तर जाऊया शेवटच्या षटकाकडे. बॉलर नेम आपण पाहतोय मिस्टर राहुल मैदानामध्ये येतोय. शेवटचं षटक त्याच्याकडे सोपवलं जाते. 6 चेंडूंचा खेळ शेवटचा त्याच्याकडे सोपवला जातोय. विश्वास टाकला जातोय राहुलवरती या हानामारीच्या षटकामध्ये. डेट ओव्हर्स लॉग ओव्हर अंतिम षटक ज्याला म्हटलं जातं ते घेऊन येतोय मिस्टर राहुल. मात्र राजू आपण पाहूया नॉन स्ट्राईकवरती आहे, आणि समाधानकारक धावसंख्येवरती जर जायचं असेल तर जास्तीत जास्त चेंडू या फलंदाजाला म्हणजेच राहुलला खेळावे लागतील. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, बिग 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 हिट. फलंदाज आपण पाहतोय 6 धावा नक्की येत आहेत. आपण पाहू शकतो एका साईडून राजू तिथे बॅटिंग करतोय, मात्र दुसऱ्या साईडून शरीफच्या बाबतीत देखील चर्चा करूयात आपण. शरीफ आपण पाहू शकतो आल्याला पहिल्या चेंडूवरती घात केला जातोय, प्रघात केला जातोय, समाचार घेतला जातोय पहिल्या चेंडूवरती राहुलचा, तिथे सत्कार केला जातोय. 6 चेंडू, 6 आपण पाहू शकतो, 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असताना पहिल्या चेंडूवरती तिथे षटकार लगावला जातोय शरीफच्या बाबतीत. मात्र येणारे 5 चेंडू महत्त्वाचे असतील.
आता मात्र कमबॅक करतोय की काय, स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली जाते तिथे. कारण की राजूच्या बाबतीत चर्चा केली तर नक्की जास्तीत जास्त चेंडू राजू खेळण्याचा प्रयत्न करेल ज्या पद्धतीने फॉर्ममध्ये आहे, आणि बॅट गरम आहे तिथे राजूची. कारण की 7 चेंडूंचा खेळ आपण पाहिलं राजू खेळला आहे आणि 25 धावा त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिलं. तर नवीन फलंदाज मिस्टर जुबेर आपण पाहतोय मैदानाकडे वाटचाल करत असताना. तर संघाची धावसंख्या जाऊन पोचले समाधानकारक धावसंख्येवरती, म्हणजेच 42 या धावसंख्येवरती. तर शेवटचे 4 चेंडू नक्की असतील आणि या फलंदाजावरती लक्ष असेल. येस, मोठा फटका मारला जातोय, जाऊया कव्हरच्या दिशेने. राजू देखील तिथे बाद होतोय, मोठा मासा गळ्याला लागतोय. राजू नावाचा काटा तिथे बाजू केला जातोय. डीजे आपण पाहू शकतो हॅट्रिक चे विकेटची ही त्या संधी आहे फलंदाज राहुलच्या बाबतीत आपण चर्चा करतो. पहिली हॅट्रिक आपण पाहिली तर, आणि ही ते संधी आहे. येस, टाळ्या झाल्या पाहिजेल. आपण पाहू शकतो सकल मराठा समाज वसई तालुका आयोजित मराठा चषक 2021 ची पहिली हॅट्रिक ती म्हणजे राहुलच्या नावावरती. काय गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी आपण पाहू शकतो. पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती लागते. 42 धावसंख्या आपण पाहू शकतो. ज्या पद्धतीने हॅट्रिकची चर्चा होते आणि हॅट्रिक विकेटच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर नक्की फर्स्ट हॅट्रिक आपण विचार केला तर 20 सप्टेंबर 1982 पहिली हॅट्रिक ती होती. पाकिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलियाचा तो सामना होता. जलाउद्दीनच्या नावावरती ती पहिली हॅट्रिक होती. ओडीआय नंबर 158 ती मॅच होती आणि पहिली हॅट्रिक तिथे विकेट हॅट्रिक तिथे लावण्यात आली ती म्हणजे हैदराबादच्या स्टेडियममध्ये. तदनंतर पण पाहिलं तर श्रीलंकेच्या नावावरती 9 हॅट्रिक तिथे आहेत आणि इंडियाच्या नावावरती 5. हा रेकॉर्ड आहे, क्रिकेट आहे. आणि ही ते चुकी होते आपण पाहू शकतो, चुकला आणि संघासाठी घेऊन म्हणजे 4 धावा. डीजे शेवटचा चेंडू असेल. थँक यू सो मच. आपण पाहू शकतो शेवटचा चेंडू नक्की असेल आणि हा मोठा फटका येतोय शेवटच्या चेंडूवरती. मात्र जाऊया काव कॉर्नरच्या दिशेने. झेल कॅरी केला जातोय, पुन्हा एकदा विकेट तिथे भेटते. राहुलच्या बाबतीत चर्चा करूयात. काय सुरेख गोलंदाजी केली आपण पाहू शकतो. 6 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करून 4 विकेट त्याच्या नावावरती राहिलेत. संघाची धावसंख्या आकडून ठेवले, जकडून ठेवले, ब्रेक लावलाय तिथे संघाच्या धावसंख्येला. 46 या धावसंख्येवरती संघ आपण पाहतोय. तर 47 धावाचं आव्हान असेल ते म्हणजे पिंपरी या संघाला. राजूची फलंदाजी आपण पाहिली तर 8 चेंडू खेळला, नक्की 25 धावसंख्या त्याने आपल्या संघासाठी मोलाचं योगदान आपण पाहू शकतो. तर राजू तर नक्की कौतुक करेल ते म्हणजे प्रसाद आणि राहुलचं. कारण की ही गोलंदाजी टर्निंग पॉईंट या गोलंदाजीने कुठेतरी थांबवलं ते म्हणजे चॅम्पियन्स वसई या संघाला. तर प्रसादचं आपण षटक पाहिलं तर एक षटकामध्ये 14 धावा त्याने नक्की खर्च केला, मात्र 2 विकेट त्याच्या नावावरती राहिले. मात्र राहुलच्या बाबतीत आपण चर्चा करूयात तर एका षटकामध्ये 10 धावा खर्च करून 4 विकेट त्याच्या नावावरती राहिलेत मिस्टर राहुल. तर नक्कीच ज्या पद्धतीने गोलंदाजी केले तर विनंती करेल थोडासा स्पीडअप द्यायचा, तोपर्यंत जाऊयात सुमधुर संगीतासाठी डीजे यांच्याकडे.
असं वसे इलेवन संघ यायचे आपण कर्णधाराने यायचे थोडं पे चॅम्पियन संघाने कर्णधार यायचे व्यासपीठाजवळ येस चॅम्पियन संघ चला पहिला जोडा मैदानापर्यंत पाठवायचा विनंती करतो हॅलो शिवशक्ती मित्रमंडळाचे अध्यक्ष भेकरे मामा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांचा सन्मान करते निलेश भाऊ तेलंगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे पद्मावती संघ आणि अर्नाळा संघ या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी व्यासपीठावरती यायचं आहे आमचे मराठा बांधव सन्माननीय श्री वैभवजी पालव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे चला स्पीड अप द्यायचं पंच विनंती असेल कारण की वेळ खूप कमी आहे लवकरात लवकर सामने खेळवून घ्यायचील आपल्याला थोडासा स्पीड अप द्या सामन्याला सो मच डीजे चला तर उशीर झालाय थोडंसं आपण पाहू शकतो अजूनही पाच सामने आपल्याला खेळवायचे टायमिंग आपण पाहू शकतो तर 3 वाजलेले आहेत तर थोडासा स्पीड अप द्या तर विनंती करेल तर पद्मावती प्रसन्न उमेळ मान संघ तर अर्नाळा संघ आपण दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे तर विनंती करेल पद्मावती प्रसन्न उमेळ मान संघ या संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे व्यासपीठाजवळ यायचं या संघाच्या कर्णधारांनी विनंती करतो तर मॅचकडे आपण जाऊयात
पहिला चेंडू आपण पाहिला तिथे पॉईंटच्या दिशेने नक्की एक धाव घेण्यात आली. आपण पाहू शकतो 47 धावाचं आव्हान आहे. येणारे चार षटकांमध्ये पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. मिस्टर साहिल तिथे घेऊन आलाय पॉवर प्लेचं षटक, जे हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. कारण की 47 धावांचं आव्हान पार पाडत असताना नक्की राजूची फलंदाजी तिथे महत्त्वाची भूमिका घेऊन आली. पद्धतीने एक हाती फलंदाजी राहुलच्या मार्फत करण्यात आली. त्या फलंदाजीच्या जोरावरती राजूच्या मार्फत आपण पाहिलं, त्या जोरावरती 47 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लावण्यात आल्यात. तर जाऊयात गोलंदाज साहिलकडे. आता जो चेंडू आपण पाहिलं तर या चेंडू ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर दिशा थोडीशी बदलतोय. कौतुक करावं लागेल या अक्षरशः 5 ते 6 पावलांचा रनअप राईट अर्म ओव्हर द विकेट घेऊन येतोय तिथे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि चेंडू आपण पाहिलं तर बॉल हातातून सोडताना चेंडूवरून ज्या पद्धतीने जादूची बोटं फिरवली जात आहेत, तदनंतर चेंडू पिचिंग झाल्यानंतर तिथे दिशा बदलतोय, कोण काटा बदलतोय. तिथे बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न तिथे करण्याचा अपयशी होतोय. यष्टीच्या मागे आपण पाहिलं तर राजूच्या मार्फत ज्या पद्धतीने यष्टीरक्षक आपण पाहिलं, राजू तिथे सुरेख करतोय. एक एक धाव तिथे अडवल्यामध्ये कष्ट केले जात आहेत मैदानामध्ये. कारण की विजय खरं विजयाच्या बाबतीत नक्की सांगेल, विजय हा शौर्याचा अलंकार मानलं जातं. तो फुकट मागून कधीच भेटत नाही, त्याच्यासाठी झगडावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. आणि यष्टीच्या मागे आपण पाहिलं तर राजू ज्या पद्धतीने प्रयत्न करतो एक एक धाव रोखण्यासाठी, नक्की कौतुक करेल मी साहिलचं देखील. कारण की 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली, मात्र 1 या धावसंख्येवरती. आता मात्र आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर थोडासा वाईडीसच्या दिशेने वळवण्यामध्ये तिथे अपयशी ठरला. मात्र पंचांचा तिथे इशारा आला वाईटचा. संघाची धावसंख्या नक्की 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो. चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे बिग 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 हिट साठी. सीमारे से पार 6 धावांसाठी षटकार. डीजे नक्की आपण पाहिलं तर तिथे निर्धाव चेंडूची सांगता होते. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते आपण पाहू शकतो तिथे पहिल्या षटकाचा खेळ नक्की संपलेला. मात्र या षटकाचं वर्णन करूया साहिल या षटकाचा. कारण की 4 चेंडू साहिल घेऊन आला, 4 चेंडूमध्ये मात्र 1 धाव त्याने दिली. 5व्या चेंडूवरती आपण पाहिलं तर तिथे गणेश तुटून पडला. म्हणतो मित्रांनो म्हणलं जातं क्रिकेट एक चेंडू आपण पाहिलं तर फलंदाजाचा, तर दुसरा चेंडू नक्की गोलंदाजाचा असतो. एका चेंडूवरती आपण पाहिलं तर राजा बनतो, तर दुसऱ्या चेंडूवरती रंक बनत असताना एक चेंडू तुम्हाला हिरो बनवतो तर दुसरा चेंडू तुम्हाला झिरो बनवतो. हा खेळ आहे मित्रांनो क्रिकेटचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवले ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. तर विजयासाठी आपण पाहूयात येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता असेल. 39 रन्स टू विन विद इन 18 बॉल्स. तर बॉलिंग मग आपण पाहूयात तर हुसेन नावाचं वादळ तिथे आलंय. हुसेन नावाचा मोर्चा तिथे घेऊन आलाय बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं. तर संघासाठी दुसरं षटक हुसेन टाकताना आपण पाहूयात तर स्ट्रायकिंग एंडला राहुलवरती लक्ष असेल. नक्की आपण पाहू शकतो ॲज अ ऑलराऊंडर मध्ये तिथे राहुल खेळताना आपण पाहतोय पिंपरी या संघातून. कारण की आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक विकेट त्याच्या नावावरती आहे. एका ओव्हरमध्ये 10 रन खर्च करून 4 विकेट त्याच्या नावावरती आहेत. तो राहुल मैदानामध्ये आपण पाहतोय. आपण पाहिलं चेंडू थोडासा वाईडीश ठेवण्याचा प्रयत्न नक्की केला, मात्र बॉडी लाईनपेक्षा थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय तिथे चेंडू. आपण पाहू शकतो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती स्थिर आहे. हॅलो हॅलो हॅलो
पद्मावती उमेरमेळ आणि अर्नाळा या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी व्यासपीठाशी संपर्क साधावा. पुढील सामन्यांचा टॉस उडवून घ्यायचा आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सो मच डीजे. संघाची धाव संख्या आपण पाहू शकतो तर 12 या आकड्यावरती. एक चौकार नक्की येतोय तिथे. पद्मावती आले का कुठे? तर लॉंगॉनच्या दिशेने आपण जाऊया. क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. एक धाव घेतली जाते मैदानामध्ये. तर आपण पाहिलं तर याच्या आधीच्या चेंडूवरती जो चौकार आला, थोडस क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर थोडस कमकुवत क्षेत्ररक्षण होतं. बफलिंग झालं तिथे. चार धावा संघासाठी गोळा झाल्या. मात्र समीकरण थोडंसं अवघड आहे. ही ते 14 चेंडू 34 धावांचं समीकरण आपण पाहतोय. कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये, मोठा फटका येतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने आपण जाऊया. तिथे क्षेत्ररक्षण आहेत. कॉल केला जातोय. तदनंतर आपण पाहिलं तर कॅच कॅरी केली जाते. आणि दुसरा विकेट आपण पाहिलं तर गणेशला माघारी जावं लागतंय. डीजे सो मच. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये, मिस्टर राहुल याला पाहू शकतो. या षटकाचा विचार केला तर दोन विकेट, दोन ब्रेक थ्रू याच्या नावावरती जरूर राहिले. 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू आपण पाहतोय हुसेनचा. येस, व्हाईटचा इशारा तिथे येतोय. पंचांचा स्वैर मारा तिथे येतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते हुसेनच्या मार्फत, हुसेनच्या बाबतीत वारंवार चर्चा याच्यासाठी केली जाते. कारण की ज्या पद्धतीने पहिलं षटक पार पडलं आणि दुसरं षटक देखील आपण पाहिलं, हुसेन ज्या पद्धतीने टाकण्यामध्ये यशस्वी होतोय, संघाची धावसंख्या अडवून ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय, ब्रेक लावल्यामध्ये तिथे यशस्वी केला जातोय हुसेनच्या बाबतीत. मात्र शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा येतोय तिथे. तर याच्यानंतरचा सामना आपण पाहूयात. तर पद्मावती प्रसन्न उमेमान वर्सेस अर्नाळा या दोन संघांमध्ये. तर तुमच्या माहितीसाठी पद्मावती प्रसन्न उमेमान विन द टॉस. तर त्यांनी निर्णय कळवायचा आहे थोड्या वेळात आमच्यापर्यंत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल होतोय तिथे. मात्र सफल होतोय तो म्हणजे हुसेन.
एका षटकानंतर पाहिलं तर हुसेनचा पहिल्या षटकाचा विचार केला तर अवघ्या सहा चेंडूमध्ये सात धावा त्याने खर्च करून दोन विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. आणि या पिंपरी या संघाचा स्कोर तुमच्यापर्यंत घेऊन येतो 15 लॉस ऑफ अ टू विकेट्स. नवीन गोलंदाज आपण पाहतो मिस्टर जुबेर. येणारे 12 चेंडू तर विजयासाठी 32 धावांची आवश्यकता असेल. रायटम अराउंड विकेट तिथे घेऊन येतोय फलंदाज राहुल याच्यासाठी. तर पुन्हा एकदा आपण पाहिली दिशा थोडीशी वाईटच्या दिशेने आपण पाहिलं तर अगदी ज्या पद्धतीने राहुल ज्या चेंडूवरती चालून आला तदनंतर पाहिलं तर टप्पा बदलण्याचा प्रयत्न केला, टप्पा थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र तो जास्तच बाहेर जात असताना व्हाईटचा इशारा पंचाने तिथे दिला. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू का कॉर्नरच्या दिशेने आपण जाऊया. क्षेत्ररक्षण होत आहे तिथे दर्जेदार फेकी होईपर्यंत दोन धावा मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. आणि या दोन धावानंतर संघाची धावसंख्या आपण पाहूया तर जाऊन पोचते 18 या धावसंख्येवरती. फटका येतोय तिथे आपण पाहू शकतो कॅच घेण्याचा प्रयत्न कुठलाही नाही. चेंडू तिथे नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होईपर्यंत तिथे दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत चित्याच्या चपळाईने. आणखी या कमेंटमेंट कमेंट आणि ॲक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये आपल्याला बघायला भेटतोय. ज्या पद्धतीने चुरस मैदानामध्ये पाहतोय 10 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असेल म्हणजे येणारे 3 चेंडू महत्त्वाचे असतील. कारण की टर्निंग पॉईंट असेल या तिन्ही चेंडूवरती जर मोठे फटके आले तर समीकरण सोपं होताना आपण पाहू शकतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. काय सुरेख गोलंदाजी केली जाते जुबेरच्या मार्फत. जणू या फलंदाजाच्या मनातली गोष्ट सुबेरला जणू माहितीच आहे. ज्या पद्धतीने फलंदाज आपण पाहिलं तर टान्स बदलतोय, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्यानंतर टान्स पकडून टाकण्याचा प्रयत्न सफल केला जातोय तिथे. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय काव कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे मात्र प्रेक्षक होत असताना डीजे आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने हा टर्निंग पॉईंट आहे. कारण की मी आधीच म्हटलं होतं शेवटचे दोन चेंडू असतील, मोठा फटका येणं जरुरी आहे आणि मोठा फटका येतोय तिथे राहुलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा कमबॅक करतोय मात्र जाऊयात पंचांकडे. दोन्ही हात समांतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे, मात्र पंचांनी तिथे आपण पाहिलं तर व्हाईटचा इशारा नक्की दिला. चला तर विनंती असेल संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती तर 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने मैदानामध्ये या 8 चेंडू 20 धावा रोखण्यामध्ये सफल होतोय का
मिस्टर जुबेरच्या बाबतीत आपण चर्चा करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय, मात्र फसला जातोय. चेंडूच्या खाली फॉलो थ्रू मध्ये घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. मोठं नाव राहुल आपण पाहू शकतो, मोठा काटा इथे आणि राहुल नावाची विकेट तिथे सक्सेस होते जुबेरच्या मार्फत. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहतोय जुबेरची, नक्की टर्निंग पॉईंट आहे. कारण की 20 धावांची आवश्यकता असताना राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यांना आपण पाहिलं तर जाळं त्याच्यासमोर टाकण्यात आलं आणि त्या जाळ्यामध्ये मोठा मासा अडकत असताना राहुलला माघारी जाताना आपण पाहतोय. तर संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो 27 या आकड्यावरती स्थिर आहे. सत्य घटना आपण पाहतोय तर 27 लॉस ऑफ 3 विकेट. तर शेवटच्या चेंडूचा खेळ आपण पाहूयात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, नवीन फलंदाज श्री आपण पाहतोय मैदानामध्ये. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण जाऊया. तर स्ट्राईकवरती विकास आहे येस. आपण पाहिलं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र यष्टी रक्षक आपण पाहिलं तर राजू ज्या पद्धतीने ते मैदानामध्ये खेळ करतो, एक एक धाव अडवली जाते त्याच्याकडून. तर तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोचली, ती म्हणजे 28 या धावसंख्येवरती. तर दोन्ही संघांसाठी मी समीकरण घेऊन येतो. 6 चेंडू 19 धावा 19 धावा 6 चेंडू 6 चेंडू 3 षटकार 3 षटकार 6 चेंडू 4 चौका 4 चौकार 6 चेंडू हे समीकरण असेल येणाऱ्या 6 चेंडूंसाठी. तर विनंती असेल, टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. येणारे 6 चेंडू लवकरात लवकर विश्वास ठेवायचा आहे शेवटच्या षटकातील गोलंदाजावरती. ॲज अ कॅप्टन आपण पाहू शकतो मिस्टर राजू यांना एक मोठं नाव आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो पंचांच्या निर्णयाचा मान देखील राजू तिथे ठेवत असताना, कारण की ही खेळाडू वृत्ती आहे मित्रांनो. कारण की तुमचा खेळ चांगला आहे याच्यामध्ये नो डाऊट, मात्र तुम्ही एक खेळाडू म्हणून देखील मैदानामध्ये काय वर्तन करता हे देखील प्रेक्षक बघत असतात. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, JTCच्या लाईव्ह माध्यमातून 198 देशांमध्ये हे कव्हरेज पोचवलं जातं आणि मैदानामधला खेळ तुमचा प्रेक्षक पाहत असता. तर राजूचं यासाठी मी कौतुक करत असतो, कारण की ज्या पद्धतीने राजू पंचांच्या निर्णयाचा मान ठेवत असताना मैदानामध्ये 6 चेंडू 19 धावा रोखण्यासाठी इथे प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फ्लाइटेड डिलिव्हरी होती. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे केला होता. एक धाव मैदानामध्ये घेतली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. चुकीचा थ्रो होईपर्यंत आपण पाहिलं तर तिथे लक्ष असेल ते म्हणजे श्री याच्यावरती. नाही, पंचांचा इशारा येतोय, जावं लागेल तिथे फलंदाजाला. DJ संधी तुम्हाला असेल. तर आपण पाहू शकतो मिस्टर विकास ज्या पद्धतीने स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न केला विकासने. तदनंतर आपण पाहिलं तर येणारे 5 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असताना मिस्टर राजू आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर काव कोणाच्या दिशेने, शॉर्ट काव कोणाच्या दिशेने तिथे चुकी होत्या. तदनंतर आपण पाहिलं तर 2 धावा मैदानामध्ये कम्प्लीट केल्या जात आहेत. एक एक धाव महत्त्वाची असेल मित्रांनो. ज्या पद्धतीने सामना आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन पोचतोय. एक मोठा फटका आला तर समीकरण सोपं करताना आपण पाहू शकतो, मात्र लक्ष असेल ते म्हणजे विकास आणि विकासवरती. कारण की राजू ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने जादूची बोटं त्याच्याकडून फिरवली जात आहेत चेंडूवरून, आणि चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर आता मात्र काटा बदलतोय, कोण बदलतोय, दिशा बदलतोय. सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आणि दाखवून देतोय राजू पुन्हा एकदा.
ज्या पद्धति गोलंदाजी के लिए जाते राजू कड़ी, कारण की तो स्वतःहून 6 चेंडू 19 धावा रोखण्यासाठी ज्या पद्धति विश्वास ठेवला आणि या विश्वासावर पूर्णपणे यशस्वी होत असताना गोलंदाज आपण पाहतोय राजूला येणारे 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता, एक मोठा फटका सामना आणि समीकरण बदलू शकतो। मोठा फटका येतोय, तिथे जाऊयात बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल होतोय पंचांकडे, आपण जाऊयात। येस, पंचांचा इशारा येतोय, मॅक्सिमम 6 धावा। डीजे लोटे तिथे विकास स्वप्न बघतोय तिथे मॅच विनिंगचे, कारण की शेवटच्या क्षणापर्यंत तो मॅच सोडत नाहीये, कारण की ज्या पद्धतीने तो मैदानामध्ये उभा आहे, ज्या पद्धतीने येणार प्रत्येक चेंडूवरती प्रतिउत्तर देण्याचा तो प्रयत्न करतोय, कारण की स्वप्न पहावी लागतात तिथे, ते क्रिकेट असो किंवा आपलं आयुष्य असो, कारण की कोणतेही स्वप्न हे नवसाने पूर्ण होत नसतं मित्रांनो, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर पार पाडावा लागतो। आणि इथं मेहनत करत असताना स्वप्न पूर्ण करतोय की काय विकास प्रेक्षकांच्या मनावरती नक्की लक्ष असेल, प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्की प्रश्न असेल ते कुठला संघ जिंकेल, चॅम्पियन्स वर्से 11 की पिंपरी संघ, विकास जाधव का हुसेन याचा संघ। आता मात्र पुन्हा एकदा पंचांकडे जाऊयात, वाईटचा इशारा येतोय, स्वैर मारा तिथे केला जातोय, नक्की आपण पाहिलं तर व्हाईटचा इशारा तिथे येतोय पंचांकडून। पुन्हा एकदा आपण पाहिलं तिथे तर येस, गरमागरमीचं वातावरण नक्की आहे, ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो राजू ज्या पद्धतीने पंचांच्या प्रत्येक निर्णयाचा मान ठेवतो, मित्रांनो क्रिकेट आहे, पंचांनी दिलेल्या निर्णयाचा मान ठेवूयात, म्हणजेच क्रिकेटचा मान ठेवूयात, आणि मैदानाच्या बाहेरील खेळाडूंनी विनंती करतो थोडीशी खेळाडूवृत्ती दाखवायचे। मित्रांनो तुमच्या गावाचं नाव तुमच्या टी शर्टवरती आहे, खरं तर तुम्ही 11 खेळाडू नाही तर अख्खं गाव घेऊन इथे खेळण्यासाठी आलेला आहात मित्रांनो। येस, एक चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल, कारण की ना कुठल्या नावासाठी ना कुठल्या पैशासाठी ना कुठल्या भावासाठी आपण खेळत असतो मित्रांनो, खरं तर आपण खेळत असतो आपल्या गावासाठी आणि गावातील प्रत्येक खेळाडू, खरं तर तुम्ही 11 खेळाडू मैदानामध्ये खेळत असता तर प्रत्येक गावकऱ्याला असं वाटतं की मी स्वतःहून मैदानामध्ये अख्खं गाव खेळत आहे, कारण की तुम्ही 11 खेळाडू जेव्हा येत असता तेव्हा अख्खं गाव घेऊन येत असता। आणि पंचांच्या निर्णयाचा आपण थोडासा मान ठेवूयात, येणारा एक चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता नक्की असेल। येस, स्लोअर वन चेंडू आपण पाहतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना चॅम्पियन्स वर्से 11 तुमचं मनापासून हार्दिक 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 कौतुक आहे आणि हार्ड लक बॅड लक केदारेश्वर क्रिकेट संघ पिंपरिया, तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। तर याच्यानंतरचा सामना मी लगेचच पुकारेल, पद्मावती प्रसन्न उमेर मान युविंदर टॉस, आपला निर्णय आपण कळवला नाही आहे तर त्याच्या